पुढचा प्रश्न आपल्याकडे असा येतोय की हाँ नेट सेट होऊन सुद्धा इवन मी तर असं म्हणेल की नेट मध्ये ऑल इंडिया रँक 3 4 असे येऊन सुद्धा काही हाँ उमेदवारांना बाहेरच्या दुकानात वेगवेगळ्या पद्धतीवरती वेगवेगळ्या लेवलला काम करावं लागतात. जसं की आता समजा नेटमध्ये थर्ड रँकर आहे, फोर्थ रँकर आहे, पण असे बरोबर काही आहे. उमेदवार आमच्या नजरेत आहेत की ते आज मेडिकल दुकानामध्ये काम करतायत किंवा इतर दुकानामध्ये काम करतात, काही रिक्षा चालवतायत. तर बरोबर. याच्यासाठी आपण आपल्याला काय उपाययोजना करता येतील असं आपल्याला वाटतं? नाही ना, हा खूपच म्हणजे हा फार महत्त्वाचा आणि आता पोटतिडकीचा जो प्रश्न आहे, मलाही याची जाणीव आहे की असं आपण जे म्हणलो आता की बघ, नेट सेट झालेल्यांची संख्या वाढलेली आहे आणि तशा अपॉर्च्युनिटीज आता इव्हन हे जे आहे आपली पदं भरली जात नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सांगतो एका ठिकाणी की 4,000 पदं शिल्लक आहे, मग त्यातली निदान काय भरायची असेल ते भरा. पण याचा निर्णय हा कोणीतरी नीट म्हणजे कोणीतरी म्हणजे शासनाच्या लेवलवर जर का झाला तरच मग काही या लोकांना पुढे संधी मिळतील. आणि आपण काल सुचवलंही होतं काही ठिकाणी की आम्ही जे हे स्टॅट्यूट केले होते, मग त्या ठिकाणी आम्ही काही सूचना केलेल्या आहे की साधारण कोणावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचे त्या प्रोव्हिजन्स आहे, पण त्या अजून शासनाने स्वीकारलं नाही आहे. त्या स्वीकारल्या की मग साधारण हे जे अन्याय आहे असे होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. सर धन्यवाद. सर पुढचा प्रश्न आपल्याकडे असा येतोय की आता एक मुद्दा चांगला गाजतोय की जे काय प्राध्यापक भरतीमध्ये जे काय घोटाळे होतात, जसे की आता हाँ मोठमोठे रयत सारखे घोटाळे उघडकीस आले, तर हे बरोबर. घोटाळे टाळण्यासाठी जी सहाय्यक प्राध्यापक भरती आहे ही हाँ एमपीएससी द्वारे व्हावी यासाठी विद्यापीठ म्हणजेच कुलगुरु माननीय कुलगुरु काही रेकमेंडेशन करू शकतात का? हाँ नाही, आता मीच तुम्हाला म्हणलो की मी आता डायरेक्टली मला असं खूप सांगता येणार नाही, पण त्या स्टॅट्यूट्स मध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली सगळ्या कुलगुरूंबरोबर, म्हणजे व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, मॅनेजमेंटचे लोक आणि इव्हन प्राध्यापक, प्राध्यापकांच्या संघटना, प्राचार्यांच्या संघटना, त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा केली. आणि हाच मुद्दा मग याच्यावर काय करावं साधारण, तर आम्ही असं सुचवलं होतं की निदान दरवर्षी तर आपलं राज्यात किती विषयाचे किती प्राध्यापकांची पदं रिकामी आहे, म्हणजे किती पदभरती करायची आहे. एका विषयामध्ये आता आपल्या राज्यामध्ये 70 पदं रिकामी असतील, तर त्यांना आम्ही सुचवलं होतं की त्याच्या दुप्पट म्हणजे साधारण 150 लोकांची तुम्ही निवड करून ठेवा आपल्या राज्याच्या पातळीवर, आणि त्याच्यासाठी मात्र एक कॉमन कमिटी करून त्यांचे मग तुम्ही रिटर्न टेस्ट घ्या, या नेट सेट झालेल्या रिटर्न टेस्ट घ्या, बाकीची टेस्ट घ्या आणि एक शॉर्टलिस्ट करून ठेवा हे 150 लोक. आणि मग त्यांना ह्याची लिस्ट ते स्टेट लेवलने म्हणजे ते वेगवेगळ्या कॅटेगरीमधले सगळे लोक त्याच्यामध्ये येतील, मग जसं आहे तसं मग ज्यांची जाहिरात येईल त्यांना ही यादी द्यायची आणि त्यांना सांगायचं की यातलेच लोक तुम्हाला बोलवता येतील आणि यातनं तुम्ही सिलेक्शन करा, म्हणजे मग त्यातनं थोडाफार तरी रिलीफ मिळू शकेल अशी आमची एक अपेक्षा. ओके धन्यवाद सर. सर जसं की कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आपला मुद्दा झालेला आहे, त्याला हाँ अनुसरूनच आपण पुढे जातोय की हाँ कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये जो काय राजकीय हस्तक्षेप आत्ता आपल्याला वाढताना दिसतोय हाँ आणि त्याच्यामध्ये जो रोजगारक्षम शिक्षण देण्याचा जो विद्यापीठांचा मानस आहे तो त्याच्यासाठी हाँ अडचणीचा ठरतोय का असं आपल्याला वाटतं का सर? कसा काय म्हणजे रोज. कुलगुरू निवड नाही 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 प्रक्रियेमध्ये जो नाही नाही काय नाही